म्हणतात हिंदू खतरे में है, और हिंदू खतरे में है असं त्यांना जास्त कधी आठवतं माहिती आहे का? जेव्हा कधी उद्धव साहेब मुस्लिमांच्या सोबत बसतात उठतात, जेव्हा कधी संजय राऊत साहेबांना मुस्लिम समुदाय अत्यंत प्रेमाने आपुलकीने त्यांचं स्वागत करतो, आणि इकडे मात्र हे काय नौटंकी करतात? ज्यांना किमान अरबीचे उच्चार येत नाहीत, जे टेलिप्रॉम्प्टरवर वाचून दाखवतात, अरे एवढा नाद आहे तर नौटंकी कशाला करता? अभ्यास करा ना, अभ्यास करा आणि म्हणा बिस्मिल्लाह रहमान रहीम अलहमदुलिल्लाह रब्बिल रहमान रहीम लिला लिला लिल्लाह मोहम्मद या रसूलुल्लाह तवी म्हणा। नौटंकी काय करतात? कुणाला नौटंकी सांगताय? आम्हालाच हिंदुत्व करतो, आम्हीच खरे हिंदुत्वाचे पाईक आहोत। कसले हिंदुत्वाचे पाईक आहेत हे लोक? सुषमा अंधारेने बोललं की सुषमा अंधारेचा आवाज बंद करायचा, आवाज बंद करण्यासाठी मग सुषमा अंधारे हिंदू विरोधी आहे? अरे काय कळलं हिंदुत्व तुम्हाला? भाजपचं हिंदुत्व हे हिंदू मुसलमान अशा दंगली करून लोकांची घरं पेटवणारं हिंदुत्व, हे हिंदुत्व महाराष्ट्राला नको आहे। महाराष्ट्राला उद्धव साहेब सांगतात ते गोर गरिबांच्या चुली पेटवणारे हिंदुत्व हवं आहे, आम्ही त्या हिंदुत्वाची भाषा करतो। डोळ्याला पाणी लावून नमनम म्हणणारे हिंदुत्व आम्हाला नको आहे। आम्हाला हिंदुत्व हवं आहे ते गोर गरिबांच्या अडल्या नडलेल्यांच्या दुःखितांच्या डोळ्यातलं पाणी पुसणारे हिंदुत्व आम्हाला अपेक्षित आहे। ते म्हणतात आम्हालाच फक्त हिंदुत्व कळतं, तिकडे त्या नवनीत आक्याला नीट हनुमान चालीसा म्हणता येत नाही, तरी ते म्हणतात की आम्हालाच हिंदुत्व कळतं। अरे काय हिंदुत्व तुम्हाला कळतं? की मग ते काही लोकांनी तर माझ्यावर अटॅक केले आणि म्हणाले की अरे वारकरी संप्रदाय, ते खरे भागवत संप्रदायाचे वारकरीच नव्हते, ते मोहन भागवत संप्रदायाचे धारकरी होते, जे अत्यंत पेर पद्धतीने माझ्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला। वारकरी संप्रदायाबद्दल मी त्यांच्याकडनं ऐकावं? डुप्लिकेट भाजपच्या राजकीय सेलकडनं मी ऐकावं? अरे वारकरी संप्रदायाचं बाळकुडू घेऊन आले मी, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकल देवादि देवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सदरूपा चक्रधरा विश्वंबरा गौरध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेषचैना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका धरिताक्षती वामनमूर्ती त्रिविक्रमागाय सगुणा निर्गुणा जगज्जीत्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगण बाळकृष्ण तुकाला लोटांगणी मदठाव देवाजी चरणी हे शिखर तुसे विनवणी भववंदनी सोडवावी। मला सांगायचं की हिंदुत्व मला कळत नाही। अरे कुठल्या हिंदुत्वाच्या वाता करता तुम्ही? त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी त्वमेव केवलम कर्तासी त्वमेव केवलम मर्तासी त्वम साक्षात आत्मासी नित्यमृतम वच्मी सत्यम वच्मी। मला विचारता तुम्ही, मला विचारता की मला हिंदुत्व कळतं का? अरे हिंदुत्वामध्ये कुटुंब संकटात असल्यावर कुटुंबाला सावरून घ्यायचं असतं। हिंदू हिंदू म्हणणारे लोक कुटुंब संकटात असताना पाय लावून पळून जात नसतात, जसे इकडनं 40 जण पळून गेले। आम्ही हिंदुत्वाची व्याख्या ही महाराष्ट्राच्या भल्याची आणि 18 पगड जातींना सोबत घेऊन जाणारी भाषा सांगते। इथं माझ्या गोरमाती आया बहिणी बसलेल्या आहेत, इथं माझा मराठा साळी मारी कोळी तेली तांबोळी आतार भगवान सुतार लोहार कुंभार कुंची कोरमई कैकारी पारधी टकारी कंजार भाट लाड लक्ष्मी माकडवाला अस्वलवाला दरवेशी पारधी हरेक जातीचा माणूस इथं बसलेला आहे, जो उद्धव साहेबांच्या साठी सांगत आहे की होय आम्ही साहेबांच्या सोबत आहोत। महाप्रबोधन यात्रेने या प्रत्येक जातीला जोडण्याचं काम केलं, म्हणून महाप्रबोधन यात्रा कदाचित त्यांना वादळी वाटत असेल। या अशा पद्धतीची नौटंकी करून ते लोकांना वेड्यात काढतात। मोदीजी वेड्यात काढायला एक नंबर आहेत। मोदीजी को लगता है कि बाकी सारे लोग जो है वो आयसेज बगल में रेडिओ लगा के बैठे है। हाँ म्हणजे आपण धोतरावर इन करतोय किंवा कानात बिडे आहे तसं त्यांना वाटतंय, आणि ते वेड्यात करतात। ते वेड्यात कसं करतात दादा, जरा सांगा ते कसं वेड्यात करतात? महाप्रबोधन यात्रेमध्ये प्रबोधन झालं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे की वेड्यात कसे करतात। स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर करे तो रिझल्ट क्या आता है? लेकिन मान लीजिए ए प्लस बी इंटू स्क्वेयर इंटू ब्रैकेट स्क्वेयर करे तो ए प्लस बी इंटू ब्रैकेट स्क्वायर करे तो रिजल्ट आता है ए स्क्वायर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वायर। एक्स्ट्रा एक्स्ट्रा टू ए बी मिलता है कि नहीं मिलता है?
भाई एक्स का 2A भी कहां से आया? गलती से। तो भारत और कनाडा जब मिलता है तो एक्स्ट्रा 2A भी निकलता है। हे आमच्या देशाचे पंतप्रधान आहे, हे आमच्या देशाचे पंतप्रधान आहे, जे आम्हाला ज्ञान पाजळतात, जे लोकांना वेड्यात करतात, जे रोज नव्या थापा सांगतात, जे रोज नव्या थापा सांगताना सांगतात, भाई और बहनों मैं आपको विश्वास दिलाता हूं कि जब हमारी पार्टी सत्ता में आएगी हम हर एक के खाते में 15 लाख रुपए जमा करेंगे। माय बापाच्या इमानदारीने किती जणाच्या खात्यात आले रे 15 लाख रुपये? किती जणाच्या खात्यात आले? मिळाले करे तुम्हाला? मित्रों मैं आपको यकीन दिलाता हूं कि जब हमारी पार्टी सत्ता में आएगी हम हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे। मिळाला रोजगार? सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेत हेच प्रश्न विचारते,